सत्यशोधक न्यूज। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे रंगाचा आणि उत्साहाचा सण होळी व धुलीवंदन सण उत्साहात साजरा करण्यात आला। अंतुर्ली येथे वेगवेगळ्या ठिकाणी होळी पेटवण्यात आली। अंतुर्ली येथील पाटीलवाड्यात सुद्धा होळी पेटवण्यात आली। यावेळी होळी पेटवताना प्रथम खड्डा करून त्यात सेमल झाडाची फांदी टाकून त्यात लाकूड व गौऱ्या टाकल्या जातात व होळी पेटवून त्याची पूजा करून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। अंतुर्ली येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा होळी पेटवण्यात आली व साजरी करण्यात आली। होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने अंतुर्ली येथे हार व कंगण याचे दुकान लागले होते। हार व कंगण याचे भाव 30 रुपये पावशर होते, तसेच पिचकारी व रंगाचे सुद्धा दुकाने लावण्यात आली होती। होळी व धुलीवंदन निमित्त बाजारपेठेत हार कंगण व पिचकारी रंग खरेदीसाठी गर्दी झाली होती। होळी पेटवताना वाजंत्री वाजवण्यात आली। यावेळी महिलांनी होळीचे पूजन केले। यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला। यावेळी होळी व धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा करण्यात आला। धुलीवंदनाच्या निमित्ताने अंतुर्ली येथे रंग खेळण्यात आले। होळी हा सण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगाचा सण आहे। या सणाला होळी पौर्णिमा असेही म्हटले जाते। होलिकोत्सव, धुलिकोत्सव, रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नामे आहेत। फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत 2 दिवस ते 5 दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो। अंतुर्ली येथे मोठ्या उत्साहात होळी व धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आनंदाने रंग खेळण्यात आले। महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज, किरण पाटील, मुक्ताईनगर।